नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. कोथिंबीरला बाजारभाव खूप चांगले वाढत आहेत. तसेच आपण मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की मार्च सुरू झाल्यानंतर कोथिंबीरला चांगले दर मिळायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आता भाव वाढताना चांगले भाव वाढताना आपल्याला दिसत आहेत. आपण कॅरेटचे भाव तर बघणार, सुरुवातीला आपण मेथीचे बाजारभाव बघूया. कोल्हापूर बाजार समिती अवकोती 4 क्विंटल, कमीत कमी 4,000, जास्तीत जास्त 6,000 रुपये. राहता बाजार समिती अवक होती 1400 न कमीत कमी 4, जास्तीत जास्त 6 रुपये प्रतिनग. पुणे गुलटेकडी अवक होती 52,050 न कमीत कमी 6, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग. पुणे खडकी अवक होती 1500 न कमीत कमी 8, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग. पुणे मुशी अवक होती 9400 न कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 रुपये. भुसावळची अवक होती 13 क्विंटल, कमीत कमी 1100, जास्तीत जास्त 1100 रुपये प्रति क्विंटल. मित्रांनो, हे मेथीचे भाव होते. मेथीनंतर आता आपण कोथिंबीरचे भाव बघूया. कोल्हापूर बाजार समिती अवक होती 20 क्विंटल, कमीत कमी 2500, जास्तीत जास्त 6500 रुपये प्रति क्विंटल. मंगळवेढा अवक होती 1395 नग, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 8 रुपये प्रतिनग. राहता अवक होती 900 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 25 रुपये प्रतिनग. तर पुणे गुलटेकडी अवक होती 1,40,450 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 12 रुपये प्रतिनग. पुणे खडकी अवक होती 1150 नग, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग. पुणे पिंपरी अवक होती 1250 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 9 रुपये प्रतिनग. पुणे मुशी अवक होती 15700 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग. भुसावळची अवक होती 61 क्विंटल, सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल. तर मित्रांनो, बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव आपण जसेच्या तसे पाहिलेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या कॅरेटचे दर हे 250 ते 350 रुपये प्रति कॅरेटच्या आसपास बघायला मिळत आहेत. आपण सांगितले दर एकदम चांगल्या मालाचे दर आहेत. आपल्या मालाची प्रत कशी आहे, आपले व्यापारी कोण आहेत, किंवा आपला माल कुठल्या मार्केटला पाठवला जाणार आहे, याच्यानुसार दर याच्यापेक्षा सुद्धा कमी किंवा जास्त असू शकतात, याची कृपया शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे, त्या अशा सर्व शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपच्या लिंक मिळतील, तिथून ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून असेच अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळत राहतील.